तू कार्ड किती घेतला मे बी किया आज है पूर्ण पेड़ने पंचायती सेकंड मीटिंग आमची बाप प्रवीण आर्लेकर तुम्ही बोलला तुम्ही उलेला त्यांच्याकडे आम्ही ऑलरेडी ठरलेले असा आणि ठरलेले पहिली की आम्ही जे झोनिंग करतले एक रिजनल प्लॅन इज बिकम आउटडेटेड आम्ही कायदो असेंब्लीन पास करून आम्ही एक नवो कायदो प्लॅनिंग आमचे झोन वाईज आम्ही प्लॅनिंग एंड जे प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलपेबल एरिया असा ह्यो आम्ही प्लॅनिंग करपाक म्हणून आम्ही पुढे काढलेले पेडणेचो प्लॅनिंग झोन ड्राफ्ट प्लॅन परत एकदा सांगता ड्राफ्ट प्लॅन आम्ही पब्लिक ऑब्जेक्शन सजेशनान जे कन्सल्टंटान तयार केला हांव मंत्री म्हणून ते ओव्हरसी करू शकता माझे काम न्हू प्लॅनिंग तयार करपाचे पण ओव्हरऑल आमचे आम्ही किर्लोस्कर कन्सल्टंट कितल्या वर्षा पहिली माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री असले त्यांना त्याचो वापर केला गेलो त्याच्या नंतर कन्सल्टंट म्हणतात ते केन्ना योग्य तरेचो कन्सल्टंट ऑन बोर्ड हाडूंक ना आणि म्हणूनच आयज जे कितें चुकाई जाल्ली 2021 रिजनल प्लॅन जे कोण टिका करता प्लॅनिंगा बद्दल त्यांनी आपलो स्वतःचो प्लॅन जो आहा 2021 रिजनल प्लॅन ज्याच्यान वयर सकयल जे कितें झाला टेबल ऑफ द हाऊसाचेर आम्ही रिपोर्ट आम्ही टेबल केल्ले ते प्रेसान म्हाका दिसता की एक दीस तुम्ही तुमकां सगळ्यांक हांव कॉपी वाडटा ते कॉपी मात्शे तुम्ही वाचपाचे की कितें घडले त्या प्लॅनान ते प्लॅन घडले म्हणून आमकां व्हेरी सिस्टमॅटिकली आमकां वेगळे तरेन आमकां प्लॅनिंगचो एस्पेक्ट आमकां लोकांक इन्क्लुझीव्ह करून फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसलो मुख्य म्हणजे कितें आसा आयज पयली बी जावपाचे पयली हांव बी जेन्ना दोवरेर गेल्लो जेन्ना आमी मिटींग आमकां मुख्यमंत्री सांगलेले की पेडणे वचून ते मिटींग घेवंक जाय आनी लोकां बद्दल तेन्ना आमी हे आमी मंत्री तुमचे द्वारी बी म्हणून तो प्रोग्राम पयलींच्यान आमकां ते धाडलेले तेन्ना हांव गेल्लो पेडणे तालुक्यान प्रत्येकाचो डिमांड आशिल्लो की आमची घरां जी आहा ती घरां इन्क्लूड करपाची तुमकां आतांच सांगले पळय सगळ्या लोकांनी सगळे पंच सदस्य जिल्हा परिषद मेंबर म्युन्सिपालिटीचे प्रेसिडेंट सगळे आशिल्ले तेंकां हांवें व्हेरी क्लियर अश्युरन्स दिल्ले आसा की तेंकां पयली जे अश्युरन्स दिल्ले खूब प्रमाणे आमी ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमी प्रयत्न केला आनी आतां बी जे उरलेले गोष्टी जे आहात ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो तेंकां आमच्या डिपार्टमेंटान कन्सल्टंट म्हणून सगळे लोक सहकार्य करतले म्हणजे लोकांक अवेरनेस करपाक कोणाक कितें जाय कोणाचे सजेशन कोण रस्त्याचे उलयता आनी हे सगळे गोष्टी सजेशन ऑब्जेक्शनच्या माध्यमांतल्यान फुडले 15-20 दिसां भितर आयले की आमी ते आमी मागीर परत एकदा ते स्क्रुटनायज एक्सपर्ट कमिटी कडल्यान स्क्रुटनायज करून कन्सल्टंट कडल्यान स्क्रुटनायज करून आमचे CTP आसा सगळे बसून ते प्रत्येक सजेशन ऑब्जेक्शन सजेशन आमी ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आमी जो पर्यंत आमी सगळे ऑब्जेक्शन सजेशन इन्कॉर्पोरेट करिना आनी लोकांचे सजेशन ऑन बोर्ड करिना तो पर्यंत आमी प्लॅन आनी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतो आनी तेंकां हांवें सांगलां की एकदां तेंच्या एरियाची सगळी आमी केल्यात मागीर आमी परत एकदां आमी बसून कन्सल्टंटच्या माध्यमांतल्यान तेंकां पंचायत वायज प्रेझेंटेशन दिवन म्हणजे तेंकां सगळ्या पंचायतांत कितें जाता ते आनी जागृत जातले फर्दर तेंकां कितें चेंजीस जाय ते बी चेंजीस करून वेवस्थीत इन्क्लुझीव्ह प्लॅन सगळ्या लोकांक इन्क्लूड करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आनी ह्याच तरेन आमकां प्लॅनिंग घेवन आमकां फुडें वचूंक जाय कोणाक जर दिसता की आमी योग्य तरेन प्लॅनिंग ना आमी प्रोफेशनली प्लॅनिंगचो प्रोसेस आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न केलो आसा म्हाका खबर ना कोण टिका आयज लोकशायेन हांवें सदांच तुमकां सांगला की विशय खबर नासतना कोणीय कितेंय टिका करूं शकता आनी टिका करपाक कांय हरकत ना टिका जे कितें करता हे तेंकांच तुमी प्रश्न विचारूंक जाय की काँग्रेसच्या वेळार कितें जालें झोनिंग प्लॅन 2001 जो गोंया राज्यांतलो व्हडलो इतिहासीक स्कॅम जो आशिल्लो ते स्कॅम कित्याक जालो हे स्कॅमा बद्दल तेणी उत्तर तेजेर पयली दिवंक जाय हो स्कॅम इतलो व्हडलो हजारांचो कोटीचो स्कॅम आहा तेंकां म्हाका दिसता झिरो मेजपाक काय कळना काय कितें आहा तें हे स्कॅम बेश्टे स्कॅम म्हटले म्हणून जायना हांव हांगा एकूच मंत्री पयलो आसतलो की टावन प्लॅनिंग मिनिस्टर जे ट्रान्सपेरंटली आमी काम करपाक आमी हातीन घेतल्या पयली फावट तुमी पळयले आसतले की तुमकां 5 वरांचो टायम दिल्लो कित्याक तेंचे कडेन एक बरें वर देड वर बसून तेंचे कडेन चर्चा करून की तेंकां कितें जाय तेंचें मत कितें एक मनीस सादारणचो व्यक्ती आसलो तरी बी तेजे व्यू आनी तेजे मत ऑन बोर्ड करून ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो लँड कितले आसूं ते लँड तुका गावतले ते एक्झॅक्टली 36 तालुका बरो व्हडलो आहा आनी दुसरी गोश्ट म्हणजे कित्याक आमी ऑन बोर्ड कन्सल्टंट जो घेतल्या एक लक्षांत तुमी घेवंक जाय की जेन्ना तुमी फ्युचरिस्टीक प्लॅनिंग करता आनी तुमी फुडले 20 वर्सांचे प्लॅनिंग करता थंय तुवें जे इलेक्ट्रॉनिक सिटी येता थंय तुमचे मोपाचो एअरपोर्ट आहा पयली मोपाच्या एअरपोर्टाक बी विरोध जाल्लो आयज मोपाचे कोणी आतां हांव पळयतालो न्यूजान
कोणीतरी उल्लेख केलो की मोपा प्लॅनिंग अथॉरिटीचे बी प्लॅन तेजे भोवती बी प्लॅनिंग करपाक जाय, ते बी जाय, ते गरज आहे ते करपाक, फाल्यां ते करूंक नाल्ले तुम्ही कशे तुम्ही वायब्रन्सी तुम्ही तयार करतले, नोकऱ्यो कशे तयार करतले. आयज मोपा अथॉरिटी जे काम करता तेंका काम करपाक दिवपाची गरज आहा. मोपा अथॉरिटी जे कितें करता ते करतले. मोपा विमानतळाचे एक्सपान्शन करपाची गरज आहा, ते एक्सपान्शन करपाक जाय. जेन्ना तुम्ही ते करता आमचे काम कितें आहा, प्लॅनिंग म्हणून आमकां त्या तरेन आमकां आयज तुम्ही जेन्ना मोपाचे एअरपोर्ट कडेन वयता तेन्ना आमकां रस्ते रुंदीकरण दाखोवचें पडटा. आनी त्याच बरोबर जर खंयचे पंचायतीक विरोध आसलो ते आमकां कांय हरकत ना. म्हाका प्रॉब्लम कितें आहा, म्हाका प्रॉब्लम कांयच ना. पण हांव एकूच सांगूंक सोदतां तुमकां की प्लॅनिंग हे आहा हे प्रोफेशनली जावंक जाय. आनी प्रोफेशनली जावन आतांच तुमकां पंच मेंबरांनी सगळे प्रवीण हाडलेकरांनी सगळे सांगलेले आसा की आमकां जेन्ना आमी प्लॅनिंग करता रस्त्याचो विशय आसूं आनी कसलोय विशय आसूं ह्यो सगळे विशय आमी इनकॉर्पोरेट करूनच आमी फायनलाक वयतले. आयज विशय फायनलाचो ना, आयज ड्राफ्ट प्लॅन आहा फॉर पब्लीक ओपिनियन. आनी पब्लीक ओपिनियन एन्ड ऑब्जेक्शन एन्ड सजेशन लोकांनी फायल करपाची गरज आहा. आयज कित्याक कांय न्यूजपेपरांनी कितेंय जर छापले एका पूर्णपणे सारक्या म्हणू शकना आमी. कोणीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, अधिकार लोकशाही ना, कोणी प्रेस कॉन्फरन्स आपलं अस्तित्व राखपाक कोण कितेंय करू शकता आनी अस्तित्व कशें राखता तें बी तुमकां दाखयता थोड्या वेळान. पूण आयज कितें आहा की एक लक्षांत घेवंक जाय तुमी सगळे मिडिया. आयज तुमी एक गोंय राज्यांत तुमी जें कितें सांगता, गोंय राज्यांत तुमी कितें मुख्यमंत्री कडेन पूर्ण चर्चा जाली, काल सांजे बी चर्चा जाली की हें ड्राफ्ट प्लॅन आहा. ड्राफ्ट प्लॅनान लोकांचे सजेशन्स, लोकांचे कितें व्यू पॉयंट्स आहा ते इनकॉर्पोरेट करून आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आयज मोपाचे पयली पयलो मोपा एअरपोर्ट थंय मोपा एअरपोर्टाच्या वेळार इतली आंदोलनां जाली तुमकां खबर आहा. आनी आयज लोक थंयच्यानूच वयता न्ही. आयज आतां पयर हांव मोपाच्यानूच गेल्लो, मोपाच्यान इंदोर गेल्लो, मोपाच्यान तेणी सांगलें सॉरी भोपाल गेल्लो, भोपाल वयताना तेणी सांगलें आमची कॅपेसिटी भरल्या आतां आमी एक्सपान्शनाक वयता म्हणून. आनी एक्सपान्शनाक गेल्यार म्हणजे फायदो कोणाक जाता, लोकांकूच जाता तो फायदो, स्थानीक आनी परिसरान लोकांक फायदो जाता. हे सगळ्या गोष्टी घेताना प्रत्येक पंचायत मेंबर आनी तेंकां आमी ऑलरेडी आमच्या सीटीपीन ऑलरेडी पत्र बरयल्लें आसा तुमचें ऑब्जेक्शन सजेशन कित्याक तुमी ते ऑब्जेक्शन सजेशन तुमी इन रायटींग धाडून दिया म्हणजे ते ऑब्जेक्शन सजेशन आमी स्क्रुटनायज करूं शकता. स्क्रुटनायज करून आमी ते योग्य तरेचे तेजे निर्णय आमी घेऊ शकता इन कन्सल्टेशन. सरकाराचो आतां खंयचो आमदार, पण म्हाका एक आमदार आहा हेजे नाव हांगा आहा, माझ्या घराकडे आयल्लो की 1,00,000 स्क्वेअर मीटर आपले कन्वर्ट करून दी आणि भाजीचे बाजूचे जमीन कन्वर्ट करू नका. हे हा हे तुम्हीच वाचा आणि सर्वे नंबर त्यांचे हा. आणि दुसरी गोष्ट त्याचे नाव असं जीत आरोळकर. जीत आरोळकर माझ्या घराकडे आयल्लो नॉन नॅचरल कव्हर विथ नो डेव्हलपमेंट फूड कन्वर्ट करपाक, कल्टिवेट लँड विथ झोनिंग अँड इरिगेशन कन्वर्ट करपाक, पाटली ऑर्चर्ड अँड पाटली फॅटी फील्ड कन्वर्ट करपाक, पाटली इरिगेशन एरिया कमांड एरियाचे भितर हे सगळे त्याचे अप्रूव्ह झाले 16B ते म्हाका झोनिंग प्लॅनान दिवपाक आयल्लो. हांवें ताका एकूच सांगले की हांव ते करू शकना, कारण एक जर जागो असो आसलो तर म्हाका कुशीचे जागे बी करपाक जाय. तो म्हणटा मागीर आपल्याक ते सवाय भितर आपल्याक जमीन गावची ना. हांव दलाल न्हू, हांव ब्रोकर न्हू. कदाचित जे पयली ब्रोकर आशिल्ले लोक आनी जे पयली ब्रोकर तेंकां ते स्क्वेअर मिटर वायज जमीन मापपाची सवय आसतली. हांव मंत्री आनी हांव काय ज्युनियर मिनिस्टर न्हू. कोणी कितें तोंड कशें ओपन केलें म्हणून हांव उगी रावपाचो ना. कोणी आमदार कितेंय नांव आसूं त्या आमदाराचें, एक लक्षांत घेवन सरकाराचो आमदार आसलो तरी बी उलोवपाक एक ताकद. कदाचित वेस्टर्न इंटरेस्ट चडसो प्ले आसतलो म्हणून कदाचित कितें आसतलें, पूण हे सगळे गोश्ट प्रेसांनी छापपाचे. फाल्यां इल्लिगल फार्म हाऊस पॅडीफिल्डान ना आसतना बी करपी मनीस तोच. आनी हे कसले प्लॅनिंग करतले, हांकां लोकांचो इंटरेस्ट आहा पेडण्या लोकांचो. पेडण्या सोपतेक सांगला व्हडले जाहीर मिटींग आमी घेवया, लोकांक कितें एक्सप्लेन करपाक जाय आमी करुया. आनी तो केन्ना मिटींग जे ऑर्गनायज करूं शकना तेजे पेक्षा 5 पटींनी मिटींग हांव ऑर्गनायज करून हांव स्वता वयतलो मांद्रे मतदारसंघांत मिटींग घेवपाक. सरकाराचो आमदार आसलो म्हणून सरकाराचे खंयचेय विशयचेर येवन वेवस्थीत रिप्रेझेंटेशन करपाची गरज आहा. स्वता इल्लिगल सगळी कामां करता, स्वता झोनिंग प्लॅनान आपलें काम करून घेतला आनी मागीर सांगता की ह्या तरेचे गोश्टी जावंक जाय त्या. स्वार्थी मनीस स्वार्थानूच उलयतलो, आनी तेजे वयर आनी कांय उलोवंक शकना. एसआयटीन म्हाजें नांव ना, हांव काय सुप्रीम कोर्टान वचूं ना जेलांतल्यान रिलीज करून घेवपाक. हे सगळे विशय, हे सगळे तुमचे कडेन विशय आहा आनी हे विशय छापात तुमी फाल्यां. एसआयटी सारको मनीस हे सगळे तुमकां दिल्या. हे फार्म हाऊस कोणाचे मातशे छापात फाल्यां. फार्म हाऊस कोणाचे, फार्म हाऊस पॅडीफिल्डान बांधला इल्लिगल आहा आनी टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटान सांगला शोकॉज नोटीस इश्यू करून डिमॉलिशनाची ऑर्डर काड म्हणून. एक लक्षांत तुमी घेवंक जाय की मनीस जो आहा, हांव मनीस साधारणसो मनीस न्हू, हांव बी नंबर 2 ह्या कॅबिनेटान आहा. मुख्यमंत्री कडेन म्हाजी चर्चा केल्या,
हांवें जे कितें ते आमदारान उलयला तेजे बद्दल हांवें मुख्यमंत्री ब्रीफ केला हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे पयली. एक लक्षांत घ्या की बाकी मंत्री सारके हांव हांगा बुर्ज खलिफा आनी आयफील टावर बांदपाक येवंक ना. हांव आयला हांगा लोकांच्या हितान काम करपाक. गोंया राज्यान म्हाका केंद्रातल्यान जे नेतृत्वान म्हाका जबाबदारी दिल्या ह्यो सगळ्यो जबाबदारी वेवस्थीत फुडें व्हरपाक मुख्यमंत्रीन पूर्ण विश्वास आसून आयज हांव तुमकां ऑनेस्टली सांगता. आयज तो जर मोपा ऑथॉरिटीचो चेअरमन आसलो तेणी काम करपाची गरज आहा ते मोपा ऑथॉरिटीन. तेणी जर डेव्हलपमेंट थंय करूंक ना मोपा ऑथॉरिटीच्या एरियान वायब्रंसी येतली कशी गोंया राज्यान. आयज प्रत्येक गोश्टाक विरोध केल्यार विरोध करपाक हरकत ना, पण विरोध स्वार्था खातीर विरोध केल्यार हो विषय वेगळो. आनी स्वार्था खातीर देवळांनी मिटींग घेतली आनी लोकांक जागे केले की विरोध करा म्हणून लोकांचो बेनिफीट जाता म्हणून. जर आमी एक सरकार चलयता आमी एजन्सी चलूंक ना काय दलाली एजन्सी आमी चलूंक ना. आनी हे सगळे तुमच्या फुड्यान आसा. एक व्हिडिओ रेकॉर्डिंग बी आहा हे असेंब्ली फुडले फावट येता तेन्ना मुख्यमंत्रीक सांगला हांव व्हिडिओ प्ले करतलो असेंब्लीन सगळ्या 40 मेंबरांक आयकून घेवपाक की बाबा मुख्यमंत्री बद्दल विचार कितें आहा, हांवें कितें करपाक जाय आनी आमी हाऊसिंग बोर्डाचे टेंडर कशे आमी फ्लोट करपाक जाय. ह्यो सगळ्यो विचार हे व्हिडिओ रेकॉर्डीड आहा. कदाचित काय लोकांक खबर नासता की काय गोष्टी व्हिडिओ रेकॉर्ड करचे पडटा मागीर केन्नाय अशे कामाक येतात त्यो गोष्टी. आनी म्हणूनच हे फुडले विधानसभेत ते येतले म्हणजे मुख्यमंत्री बी हांव उलयताना तू आनी मदीं कित्याक काबार तरी करता. आनी मेन म्हणजे कितें आहा की आमकां हांव मुख्यमंत्री हांव सदां मुख्यमंत्री हांव नाशिल्लो. मुख्यमंत्री कांय सांगला की बाबा हे सगळे विषय अशे अशे घडटा हे घडू नये. आनी मुख्यमंत्री कडेन चर्चा केल्या की वो ड्राफ्ट प्लॅन आनी कितेंय जर मुख्यमंत्री करता म्हाजो पूर्ण सपोर्ट तेज्या कामा खातीर आसताच. टावन प्लॅनिंग डिपार्टमेंट हो लोकांचो डिपार्टमेंट, हो खंयच्या मंत्र्याचो खासगी डिपार्टमेंट न्हू. पण जेन्ना खंयचो तरी आमदार सगळे इलिगॅलिटी करून तुमकां येवन प्रेसाक सांगताय सांगताय लोकांक जागृत करता की आपूण लोकांच्या हितान काम करता जेन्ना तूं स्वता ब्रोकरेज करून आनी कितें करून हे सगळे छापा हे सगळे आसा हे सगळे आसा. पयले खंय तरी इंटरव्यूआन रुपेश सावंताच्या इंटरव्यूआन पळयले की आपूण केन्ना हे करू नये ते मागीर डिलीटूच जाले ते व्हिडिओ. म्हाकाच सापडना ते व्हिडिओ कशे डिलीट जाले ते हांव चिंतूंक पडलो. आतां 16 बीचे आपूण करूंक ना म्हणून हे सगळे कितें कमांड एरियाचे लँड कन्वर्ट जाल्या आनी कितें कन्वर्ट जाल्या हे सगळे गोश्टी. आनी एक लक्षांत घ्या मोगो पक्षाचे चेअर आमचो सुदीन ढवळीकर कडेन हांव म्हाजे कडेन उलयलो आनी तेणी स्पश्ट सांगलें की आमची भुमिका ठाम आहा की आमी भारतीय जनता पार्टीक आमी समर्थन करता. आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानावडकर हांव उलयलो. हांवें सांगलें कितें चल्लां तरी कितें हे जर तुमी रिप्रेझेंटेशन करूं ज्या तरेन प्रवीण आर्लेकरान म्हाजे चल्ला आनी ज्या तरेन आमी एकमेकाचे सहकार्य करता पंच मेंबराचे सहकार्य करता सामान्य मनशाचे सहकार्य करता. अल्टिमेटली वॉट इज दीस प्लॅन? द प्लॅन शूड बी अ इन्क्लुझिव्ह प्लॅन फॉर द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. पीपल ऑफ पेडणे शूड ओन द प्लॅन आनी वी आर हियर टू क्रिएट दॅट ओनरशीप. वी आर नॉट हियर टू क्रिएट अ ओनरशीप ऑफ समबडी एल्स. वी आर हियर टू क्रिएट द ओनरशीप ऑफ अ प्लॅन ऑफ द पीपल ऑफ पेडणे तालुका. दे आर पुअर पीपल. दे मस्ट ऑल्सो फील दॅट देअर हाऊसेस आर इन्क्लुडेड. They must also feel that wealth is penetrating right down to the grassroots. A plan should be a plan which is professionally created but same time taking into confidence the people, the local area, the panchayats and everything is being done. There is no hurry for us at all. We will take all the objections, suggestions, ami on board ghetale. And je kon amche kade datta aur baka koni jar sangle phale scrap bhi kaayt javapache na to sarkar chale na mantri aav basla hanga. आनी जे कितें हांव आमी मुख्यमंत्रीचे कडेन चर्चा केल्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे हरदीप पुरी जी आहा तेंचे एक सिनियर ऑफिसराक घेवन हांव तेंकां आपयल्लें आसा. मुख्यमंत्री हांव वयतलें दिल्ली थंय आमचे केंद्र नेतृत्व कडेन बसून मागीर आमी ते ऑफिसराक बरोबर घेवन तेका आमचे टीम बरोबर बसून सगळें स्क्रुटिनी करपाक आमी लायतले. म्हणजे खंयचेच आनी डिस्क्रिपन्सी उरची ना. केंद्र नेतृत्व आनी आमचे स्थानीक नेतृत्व दोगांक बरोबर घेवन आमी ह्यो प्लॅन फुडें व्हरतले. कोण हे स्क्रॅप करपाक पयले फावट आमदार निवडून 200 मतान आयिल्ले लोक आमकां सांगता की आमी हांगा 20 वर्सां काडली कितें जेश्टेच काडली 20 वर्सां काडली कितें अनुभवा म्हणून काडली लोकमत हा म्हणून काडली 200 मताचे निवडून येवन आमी काडूंक ना. आनी करता तरी कर्मा ह्यो घाला फाल्यां छापून सर्वे नंबर वायज कितें आहा ते स्वताचो स्वार्थ साधून घेवपाक तूं जर डिस्टर्ब करपाक गेलो तर म्हाका तोंड उगडचें पडटा. म्हाज्या स्वताच्या घरा येवन सायडीचे जमनीयो करूं नाका म्हणून सांगपी हेच लोक. हे तुमकां दिसता प्लॅनिंग? प्लॅनिंग इज नॉट दीस. प्लॅनिंग इज नॉट टू लुक आफ्टर द इंटरेस्ट ऑफ वन इंडिव्हिज्युअल. इट इज टू लुक आफ्टर द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. अँड आय वील गो ट्रान्सपेरंटली विथ दीस एस्पेक्ट. हांव काय एसआयटी जाऊं ना सुप्रीम कोर्टान बेल घेवपाक. हे लक्षांत तुमी घेवंक जाय. आमकां सामाजीक न्याय जेन्ना म्हणटा तुमी आनी जेन्ना तुमी म्हणटा की लोकमत आनी लोकांचे खरे अर्थान हित जावंक जाय तर घाई आसूनय कांय गोश्टी बंद करपाक. आनी हांवें केन्ना म्हणूंक ना की हांव घाई ना. आतां आमचे सीटीपी आशिल्ले नादिया आशिल्ली ती बी आमचे टाउन प्लॅनर ती काय आमी मुख्य म्हणून लोकांक सांगला तुमचे सगळे जे कितें विशय आहा
हाडात प्रत्येक पंच प्रत्येक मेंबर तुमच्या वॉर्डात जागृत लोकांक करा. तुम्ही त्यांना सांगा की असं प्लॅन हा, त्यांना किती सजेशन देऊन द्या, ते सजेशन घेऊया ऑन बोर्ड घेऊन मागीर आम्ही पुढे पावला नोटिफाय करपाचे आम्ही करूया. पण पहिली प्रोसेस हा सगळ्यांचे ऑब्जेक्शन सजेशन जे हा हे ऑन बोर्ड करपाक. सर अनेक म्हणजे सेटलमेंट झोन आहे ना, सेटलमेंट झोन मध्ये खूप सारे सर ऍग्रीकल्चर लँड ऍड केले म्हणून जे काय ऑब्जेक्शन सजेशन, परत सांगतो हा ड्राफ्ट प्लॅन आहे. ड्राफ्ट प्लॅन मध्ये वर खाली काय झालं असेल ते आम्ही सगळं फायनल प्लॅन मध्ये आम्ही करेक्ट करू आणि त्याच्यात काही हरकत नाही करेक्ट करायला. आता आम्ही जेव्हा पंचायत वाईज वी आर टेकिंग ऑल द पंचायत ऑन बोर्ड, पंचायत वाईज वी आर गोइंग टू हॅव प्रेझेंटेशन. आय डोंट थिंक देर शुड बी एनी डिस्क्रिपन्सी लेफ्ट. आणि पंचायत वाईज आम्ही घेतले, पंचायत वाईज म्हणजे पंचायत वाईज कन्सल्टंट प्रेझेंट करतलो, पंचायत बॉडी हांगा असतली, स्थानिक आमदार असतलो. आणि आज प्रवीणान सगळे तुमचे उजीर सगळे लोक भायर सरले, हे सगळे भायर 101 लोक आशिल्ले हांगा. 101 लोक तुमच्या फुड्यानूच स्टेटमेंट केला की ते माझे काम करपाची पद्धत त्यांना आवडता, कारण त्यांना जे अश्युरन्स दिले ते सगळे हांवें पूर्ण केल्यात. आणि आमकां ह्याच तरेन ट्रान्सपरंटली फुडें वचूंक जाय. ह्यो सगळे इल्लिगल गोष्टी ज्या हेजेर डिपार्टमेंट कारवाई करतली आणि शोकॉज नोटीस धाडपाक हांवें लायिल्ले आसा. आणि माझ्या सारखे मनशाक कोण सांगू शकना ते फाटी घ्या म्हणून ते फाटी घेऊचे ना आम्ही. इट हॅज टू गो फॉर डिमॉलिशन. फुडले सांगा आणि किती विचार. करत ना तसे जायना प्लॅनिंग. आता तुझ्या हांगा 13 पंचायती आयल्यो, 13 पंचायती येऊन सगळे उलोवन गेल्या आणि पहिली बी आमचे उलोवन झालेले असा की त्यांचे मनात किती आहात. पण जे किती प्लॅनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट विल गो टू द पंचायत. पंचायतान लोकांना सांगून सजेशन करून दिले काय हरकत नाही. काय कन्सल्टंट त्यांनी जायत्यो प्लॅना केले असं. मिस्टर खंयतरी जितून असे म्हटलं की त्यांचे जर तुम्ही पेंडन हाडून. म्हाका जीत हळदळकरचे डायरेक्शन हांव आमदार जाऊ ना, तो एक साधारण आमदार आमच्या पार्टीक सपोर्ट करता, एमजी पार्टी सपोर्ट करता. म्हाका त्यांनी गायडन्स दिवपाची गरज ना, त्याचे कांयच कोण ऐकपाचो ना, आणि हांव कांयच ऐकपाचो ना. त्यांनी मुद्दे मांडूंक जाय जाल्यार एक डेमोक्रेटीक प्रोसेसान व्यवस्थित मुद्दे मांडूंक जाय. हांव बी एक सिनियर मंत्री आहात, व्यवस्थित मांडूंक जाय. माझ्या मुख्यमंत्रीक हांव कसो मान दिता तुम्ही पळयले असा, हांव मुख्यमंत्रीक प्रत्येक वेळ मान दिता आणि मान देऊन आम्ही कामं करून घेता. इतल्याच खातीर की मुख्यमंत्री माझी चर्चा झाल्या, हो प्लॅन ड्राफ्ट प्लॅन हा, सगळ्यांचे ऑब्जेक्शन सजेशन ऑन बोर्ड घेऊन मागीर आमचे प्रेझेंटेशन जातले, त्याच्यानंतर आम्ही ते फायनल करतो. ना ना म्हाका कसे मेळटले जेव्हा सायडीची जमे सवाय रेटीन घेऊ शकता तू आणि असे मेळटा म्हणून सांगता. मिनिस्टर जर या आमदाराक सोडून जर लोकल्सांक कोणाक नाका ऑफलाईन ऑब्जेक्शन झालं तुम्ही विड्रॉ करतले. विड्रॉ करचो प्रश्न, हा विड्रॉल मनीस न्हू. हे जो प्लॅन हा वो सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सान घेऊन लोकांचे किती ऑब्जेक्शन सजेशन इनकॉर्पोरेट करून आम्ही पावला पुढे घेतले. मिनिस्टर व्हेन यू गॉट टू नो अबाउट दिस इल्लीगलिटी, नाउ वी आर जस्ट फाइंडिंग आउट व्हाट इज देयर इन द फाइल. खबर ना पळया न्हू, एक एक करून करया. अरे म्हाका एक सांग, तुम्ही जे व्हडले व्हडले इतले व्हडले म्हणून दाखयता की आबाळ सगळं अख्ख्या वयर पळयल्यार सगळे तसे नसता. ते 20 वर्षांनंतर प्लॅन ओपन झाला, लोकांची जमन्यो आहात, लोकांचे किती प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळ्या तरेन असतात. तरी बी लोकांचं ऑब्जेक्शन असल्यास ते कमी करपाक काय करतात, लोक सांगतात तसे करपाक जाय. पण तुम्ही जेव्हा तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक सिटींग जेव्हा वयता तुमकां दिसना की योग्य तरेचे रोड इन्फ्रास्ट्रक्चर असू जाय. तुम्ही बाकीच्या राज्यात पळयला कसे असतात इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक सिटी असू काय एअरपोर्टाक वयता त्यांना पळयला तुम्ही 4 लेनचे रोड. पण गोव्या राज्यात आम्ही लहान राज्य आहात, आम्ही ते लँडचे इतले रोड आम्ही दाखवू शकना. ते स्थानिक मनीस म्हणून हु इज द बेस्ट पर्सन टू गिव्ह इन्फॉर्मेशन इज द लोकल पंच मेंबर ऑर द सरपंच. त्यांना सांगू दिले करता हा किती आहे. आणि किती हंगा ट्रान्सपरंट हो ड्राफ्ट प्लॅन, ड्राफ्ट प्लॅन आणि फायनल करपाक हांव येवपाचो नाशिल्लो. पण ज्या तरेन हांव पळयता की स्टेटमेंट्स येता, लोकांक बी कळूंक जाय की कोण हांकां खरेंच लोकांचे हित लागला काय, हांकां किती हा कारभार यांचो, हे एसआयटीचे किती आहे. आणि दुसऱ्या नंतर एसआयटीचे नंतर कसल्या एसआयटीची केस ती. आणि हे किती पहिली रुपेश सावंताचे चॅनलचे पहिली म्हणता की आपण 16 बीन एक केस देऊ ना, त्याच्यानंतर तू सगळे केसी सापडटा हांगा. काम करून घेतलाय, सेटलमेंट करून घेतला लाखांनी स्क्वेअर मीटर, त्याच्यानंतर म्हणता आपल्या लोकांचे हित पडलं, कसल्या खड्ड्याचे हित पडलं ते सोडून दिवपाचे असले. उलोवपाक जाय जाल्यार मर्यादी कोणी असो, उलोवंक जाय जाल्यार एक एक मर्यादा असता उलोवपाक. तुमच्याकडे हांव कसं उलयलं तुम्ही ऐकतले म्हणजे, तुम्ही मार झक म्हणताले का विश्वजीत राणेच्या प्रेस करून आपण बाऊल पाय दवरतो ना, आपण बरोबर काय नाही उलयता, हांवें केन्ना कितें उलयला. उलयता जाल्यार सारके मर्यादीत उलोवन सगळे विषय मांडपाक काय हरकत ना. तुका जाय न्ही कामां केल्ली सवाय भितर घेतलेली, पूण हांव काय ब्रोकर न्हू,
हांव काय स्क्वेअर मिटरान मेजना म्हाका ओवरऑल प्लॅनिंग पर्स्पेक्टिवान करपाक जाय आनी वेवस्थीत लोकांच्या हितान काम करपाक जाय. असे दिसे म्हाका सापडूंक ना आयकला पण सर जी तारोळकर इतको ओपोज करपाक कारण तुमचे विचार करूंक ना कदाचित आणि जमीन सांगले तुमका दिसता तुम्ही मीडियाचे लोक माझा स्वभाव तुमका खबर ना माझी गरज हा गरज हा काय म्हणता आजच्या दिसा गरज हा गरज ना माझे वडील इतले वर्षा मुख्यमंत्री असले त्यांना करप्शन चार लागला जमीन माझ्याकडे इतली हा जाय जमीन आणि विचारता कोणाक विचारता हे सगळे ऑब्जेक्शन सजेशन मुख्यमंत्री कडे चर्चा माझी झाल्या हे पूर्णपणे मुख्यमंत्री कडे हांवें सांगला की ऑब्जेक्शन सजेशन सगळ्यांचे ऐकून त्याच्या कडे चर्चा करून मागीर फुडें पडतले. मिनिस्टर सीएमओ अवेअर अबाउट ड्राफ्ट प्लॅनिंग ऑफकोर्स आय थिंक आय एम आय चीफ मिनिस्टर आय एम अ मिनिस्टर इन माय चीफ मिनिस्टर्स गव्हर्नमेंट and I'm telling you and assuring you once more in to the media to the and to everyone who needs to hear this is that we'll take every objection suggestion to consideration but MLAs or any particular MLA because of vested interest cannot give directions to the government and I'm not going to pay heed to any such directions. कॅमेरामॅन ऑब्जेक्शन दिवपाचे दिवून दिले टाइम काय गडबड ना एक्सटेंड करतले टाइम लिमिट बी द टाइम ऑफिशियल पण माझे तोंडातले शब्द काढू नका पण आयन आताच सांगला की जोपर्यंत प्रत्येक पंच प्रत्येक सरपंच इवन मोर्जीचे सगळे पंच सरपंच मोर्जीचे सरपंच पंच तुला दिसता किती किती तो आमदार सांगता म्हणून करतले ते येऊन म्हाका मेळून बी गेल्या ते बी येतले त्यांना सेपरेटली आपयतलो बाब सोपतेन फोन केला म्हाका पाच पंचायती तेजो हा तो सोपते आयला त्याचे तो बी त्या पंचायतीन सेपरेटली माझ्या कडे येतलो आणि किती हा ते सोपतेक कॉन्फिडन्सान घेऊन आणि त्याचबरोबर आमचे हे किती म्हणतो त्याच्या पहिली व सोपते कॉन्फिडन्सान घेऊन प्लस ती पंचायती कॉन्फिडन्सान घेऊन किती करूक जाय ते योग्य तरेन आम्ही करूया आणि मेन म्हणजे माझे किती घाई काय ना टू हा सध्या 50 दिवस आता इंदोर वयतलो आणि किती 50 दिवस डिपार्टमेंट स्क्रुटनाईज करीत राहून दी स्क्रुटनाईज करा आणि ते स्क्रुटनाईज करून लोकांच्या हितान जे किती निर्णय जाऊक जाय प्रत्येक पंचाक दिसूक जाय की आपलो सहभाग या प्लॅनान मुख्यमंत्री मागीर चर्चा आम्ही करतले मुख्यमंत्रीकडे ब्रीफ करून मागीर फुडें वचपाचे आणि गडबड काय ना सध्या सर मोपा पिढी म्हाका खबर ना रे बाबा प्लॅनिंग पण किद्या आय एम फुल्ली सपोर्टीव्ह ऑफ एव्हरीथिंग द चीफ मिनिस्टर डज मुख्यमंत्री किती करता ते योग्य ते करतले आणि त्या प्लॅनिंगची गरज हा आयज व्हायब्रन्सी आणि गोंया राज्यात जर तुमका रिक्रुटमेंट आणि जॉब्स आणि एक वेगळ्या तरेचे वातावरण करूक जाय त्या तरेचे प्लॅन करपाची गरज हा आणि माझा पूर्ण पाठिंबा मुख्यमंत्रीक हा मुख्यमंत्रीकडे चर्चा बी आयज केल्या किद्याक हांवें ते न्यूज खंय तरी पळयली किद्याक एक दीस पयली एक आमदार माझेर न्यूज सोडटा दुसऱ्या दीस माझेर येता आयज ते मोपा ऑथॉरिटीचे न्यूज येता म्हाका कळना सिक्वेन्शियली किती चलला म्हाका कळना की ते कशें न्यूज जाता गोवा न्यूज हबान ते वेगळे न्यूज येता मागीर अचानक डिलीट जाता मागीर डिलीट कोण करता तेच म्हाका कळना आम्ही किती उलयल्यार ते छप करून डिलीट जाता म्हणून म्हाका कळोंक ना ते त्या उलयचे पडटले रुपेश कडेन किती चलला काय म्हणून गोवा न्यूज हबाचे आणि ते किती आहात ते रेकॉर्डिंग मातशे घेऊन ते रेकॉर्डिंगाचे मातशे लक्ष मारचे पडटले की कसली रेकॉर्डिंग ती आणि मेन म्हणजे किती आहात की एक लक्षात मिडियान रावचे म्हाका घाई काय ना हांव फुडले 50 दीस गोंयानूच ना हांव 50 दीस येऊन वयतलो पण किती आहात तो पर्यंत म्हाका दिसता फुडले हे दीस आमचे लोकांक जे ऑब्जेक्शन सजेशन घालूंक जाय ते ऑब्जेक्शन सजेशन आमची पूर्ण टीम जी आहा विथ द कन्सल्टंट ते एक्झामिन करून ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न असतो. प्लॅन अवेलेबल असतो पब्लिका खातीर सगळ्यांक अवेलेबल आहे तुका बी जाय जाल्यार घे कोणाक घ्या ते सगळ्यांक घ्या तुमकां पीडीएफ फॉर्मेटान काढून धाडून दिता हांव बरें थँक्यू हिंदी बी